स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी आणि अतिशय चिंताजनक बातमी आहे. कोरोना बाधितांच्या यादीत देशामध्ये महाराष्ट्र हे अव्वल स्थानावर आहे. महाराष्ट्रात 1000 कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. मुंबईत दिवसभरात 116 रुग्णांची वाढ झालेली आहे, त्यामुळे कोरोना बाधितांच्या यादीत आता भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे अव्वल स्थानावर आहे. खरं तर महाराष्ट्रासाठी ही चिंताजनक बाब आहे. महाराष्ट्रात 1000 कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत आणि दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. मुंबईत दिवसभरात काल 116 रुग्ण आढळून आलेले आहेत. ग्रँट रोड परिसरात 7 रुग्ण एकाच वेळी वाढलेले आहेत, तर ग्रँट रोड परिसरात देखील आता रहिवासी भयभीत झालेले आहेत. आणि मीरा भाईंदर मध्ये देखील आता कोरोनाचा पहिला बळी गेलेला आहे. खरं तर दुःखद बातमीच म्हणावी लागेल, कारण कोरोना बाधितांच्या यादीत महाराष्ट्र हे अव्वल स्थानावर आहे. महाराष्ट्रात 1000 कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत आणि मुंबईमध्ये कालच्या दिवसभरात 116 रुग्ण आढळून आलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात 1000 कोरोनाचे रुग्ण आता झालेले आहेत आणि 116 नव्या रुग्णांची नोंद इथे झालेली आहे. मुंबईतल्या ग्रँट रोड परिसरात 7 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत, तर तिकडे मीरा भाईंदर मध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे ग्रँट रोड परिसरात देखील 7 रुग्ण आढळल्याने आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे. राजेश, खरं तर दुःखद बातमी असं म्हणावं लागेल, कारण कोरोना बाधितांच्या यादीत देशामध्ये महाराष्ट्र हे अव्वल स्थानावर आहे. अगदी खरंच दुःखद बातमी आहे. महाराष्ट्र हा आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने रुग्णांमध्ये वाढ होत होती आणि ती वाढ इतकी झालेली आहे की हा देशामध्ये प्रथम क्रमांकावर येऊन पोहोचलेला आहे. खरंच दुर्दैवाची बाब आहे. सुमारे 1018 रुग्ण, 1000 रुग्णांचा जो आकडा आहे तो पार केलेला आहे. त्यासोबत 64 दुर्दैवी मृत्यू देखील झालेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातली परिस्थिती ही आता दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. कोरोनाचा विळखा जो आहे हा जो पास आहे हा जोरात आवळत चाललेला आहे. प्रशासनाने नागरिकांनी आता खरंच खूप खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. मुंबईचं जर आपण आकडेवारीवर लक्ष दिलं तर मुंबईची आकडेवारी देखील ही महाराष्ट्रातल्या आकडेवारीमधली जवळपास अर्ध्यापेक्षा जास्तची आकडेवारी आहे. 50% अधिक ही मुंबईतली आकडेवारी या रुग्णांच्या संख्येची आहे. म्हणजे मुंबई हे कोरोनाचं केंद्रच ठरलेलं आहे एक प्रकारे. आकडेवारीच्या बाबतीत मी प्राजक्ता तुला सांगेन तर 642 इतके हे कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहे, तर तब्बल 40 जणांचे जीव या कोरोनाने घेतलेले आहेत मुंबईत. त्यामुळे मुंबईच्या बाबतीत मी सांगेन की मुंबई एक आर्थिक राजधानी आहे. अतिशय दाटीवाटीचं असं आणि घनदाट लोकसंख्या असलेलं हे शहर आहे आणि तिथे आता अशा प्रकारे जर दररोज लोकांचे जीव जात आहेत, रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, तर आपण समजू शकतो प्राध्यापक की किती गंभीर परिस्थिती आता समोर येऊन ठेपलेली आहे. देशाची जर आकडेवारी आपण पाहिली, देशाचं जर आपण चित्र पाहिलं तर 4789 इतका मोठा आकडा हा आता भारतामध्ये झालेला आहे. सुमारे 124 रुग्ण यात दगावलेले आहेत. त्यामुळे आपण पाहतोय खरंच हा कोरोनाचा जो कहर आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. नक्कीच राजेश, खरं तर गंभीर बाबच म्हणावी लागेल. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय. राजेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.